हॅलो स्टुडंट्स, बघा क्लासमध्ये आपण आजच यूजेस ऑफ स्टेम सेल असा भाग बघितलेला होता. त्याच्या पुढचा भाग आपण सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहे. बघा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन जे आहे त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, व्हॅरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी आयदर बिकम लेस इफिशियंट ऑर कम्प्लिटली फंक्शनलेस ड्यू टू द व्हॅरियस रिझन लाईक एजिंग, ॲक्सिडेंट, इन्फेक्शन, डिसऑर्डर, ॲटसेट्रा. आपल्या शरीरामधले काही ऑर्गन्स असे असतात की जे लेस इफिशियंट होतात किंवा कम्प्लिटली फंक्शनलेस होतात, ते निकामी होऊन जातात. कशामुळे? तर एजिंग असेल, वयामुळे असेल, ॲक्सिडेंट असेल म्हणजे एखादा अपघात झाला, तर इन्फेक्शन झालेलं असेल, डिसऑर्डर आजारामुळे असू शकतं. लाईफ ऑफ सच पर्सन बिकम डिफिकल्ट ऑर इवन फॅटलिटी मे ऑकर अंडर सच कंडिशन्स. मग अशा वेळेला जीवन जगणं हे असह्य होत असतं. इफ पर्सन गेट द नेसेसरी ऑर्गन अंडर सच कंडिशन इज लाईफ कॅन बी सेव्ड. अशा वेळेला त्या पर्सनला हवा असलेला तो ऑर्गन जर मिळाला तर तिथे त्याची लाईफ सेव्ह होऊ शकते, वाचू शकते. अवेबिलिटी ऑफ डोनर इज अ इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. डोनर असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ईच पर्सन हॅज अ पेअर ऑफ किडनी. ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन कॅन बी ऑकर विथ द हेल्प ऑफ द सिंगल किडनी, पर्सन कॅन डोनेट आयदर वन. बघा, काय सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये पेअर असते किडनीची, म्हणजे एक जोडी असते, म्हणजे दोन किडनी असतात आपल्यामध्ये. एक जरी आपण डोनेट केली तरी एका किडनीवर उत्सर्जन संस्थेचं काम हे चालू शकतं. तसंच सिमिलरली स्किन कॅन सर्टन पार्ट ऑफ द बॉडी कॅन अल्सो डोनेटेड. त्वचेचा सुद्धा काही भाग आपण डोनेट करू शकतो. व्हॅरियस फॅक्टर लाईक ब्लड ग्रुप, डिसीज, डिसऑर्डर, एज, ॲटसेट्रा ऑफ द डोनर अँड रेसिपियंट नीड टू बी पेड अटेन्शन ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन. बघा, काही फॅक्टर असतात जसं की ब्लड ग्रुप असतो, त्याचसोबत डिसीज म्हणता आजार किंवा डिसऑर्डर, तर हे सगळे जे आहेत, किंवा एज, हे सगळे फॅक्टर जे आहेत डोनर आणि रेसिपियंटचे. डोनर म्हणजे देणारा एखादा अवयव, आणि रेसिपियंट म्हणजे ज्याला गरज आहे तो घेणारा. नीड टू बी पेड अटेन्शन, हे सगळं मॅच होणं गरजेचं असतं. हवेवर अदर ऑर्गन कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाईम. हा किडनी आणि त्वचा जर सोडली तर तुम्ही शरीरातले दुसरे कोणतेही अवयव डोनेट करू शकत नाही. ऑर्गन लाईक लिव्हर, हर्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. ऑर्गन्स जसे की एक्झाम्पल लिव्हर असू शकतं, हर्ट असू शकतं, आईज, हे तुम्ही फक्त तुमच्या मृत्यूनंतरच डोनेट करू शकता. दिस हॅज लीड टू बी इमर्जन्स ऑफ कन्सेप्ट लाईक द पोस्ट्युमस आफ्टर डेथ डोनेशन ऑफ द बॉडी ऑर ऑर्गन. ह्यालाच, या कन्सेप्टला जसं की पॉस्ट्युमस असं म्हणजे आफ्टर डेथ असा त्याचा अर्थ, डोनेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन. आता ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ह्या दोन कन्सेप्ट ज्या पुढे आल्या त्या काय आहेत बघा. ह्युमन बॉडीज आर डिस्पोज्ड ऑफ आफ्टर डेथ ॲज पर ट्रॅडिशनल कस्टम्स. बघा, मृत्यू झाल्यानंतर ट्रॅडिशनल कस्टमनं त्याला अग्नी दिली जाते त्या ह्युमन बॉडीला. हवेवर ड्यू टू प्रोग्रेस इन सायन्स इट हॅज बीन रिअलाइज्ड दॅट मेनी ऑर्गन्स रिमेन फंक्शन्स फॉर सर्टन पिरियड इवन आफ्टर डेथ ऑकर अंडर स्पेसिफिक कंडिशन्स. पण विज्ञानात जी प्रगती झाली त्या प्रगतीमुळे, विज्ञानामुळे आपल्याला समजलं की मानवाच्या मृत्यूनंतरही काही वेळ हे जे मानवी शरीरातले अवयव असतात हे काही काळ व्यवस्थित चालू शकतात. कन्सेप्ट लाईक ऑर्गन डोनेशन अँड ब्लड डोनेशन हॅव इमर्जड रिसेंटली आफ्टर रिअलायझेशन दॅट सच ऑर्गन कॅन बी यूज्ड टू सेव्ह द लाईफ ऑफ अदर नीडफुल पर्सन. आणि ह्या जे कन्सेप्ट आहे ऑर्गन डोनेशनची, बॉडी डोनेशनची, ही निर्माण झाली रिसेंटली, ज्या वेळेला रिअलायझेशन झालं, रिअलायझेशन नंतर की ऑर्गन, हे जे ऑर्गन आहेत हे इतर लोकांचे, नीडफुल लोकांचे, गरजवंत लोकांचे काय करू शकते, आयुष्य वाचवू शकते. अ लिबरल व्ह्यू बिहाइंड द कन्सेप्ट ऑफ द ऑर्गन अँड द बॉडी डोनेशन इज आफ्टर डेथ आवर बॉडी should be useful to other head needful person so that their miserable life would be comfortable. बघा, हा जो व्ह्यू होता, हा जो एक दृष्टिकोन होता ह्या कन्सेप्टचा, ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचा, हा
आवर बॉडी शूड बी यूजफुल टू अदर, म्हणजे गरजवंत लोक आहेत त्यांना ते दान करायचं आणि त्यांचं आयुष्य वाचवायचं, हा एकमेव हेतू त्याच्यामध्ये होता. अवेअरनेस अबाउट धीस कन्सेप्ट इज इन्क्रीझिंग इन आवर कंट्री अँड पीपल आर व्हॉलेंटरी डोनेटिंग देअर बॉडीज. आणि आपल्या देशामध्ये ह्याचं जागृतीकरण खूप चांगल्या प्रकारे झालं आणि लोक दान करू लागली, अवयव दान करू लागली. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ड बाय ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. आणि ह्या ऑर्गन अँड बॉडी डोनेशनमुळे खूप लोकांचे प्राण वाचले. ब्लाइंड कॅन रिगेन द विजन, जे आंधळे होते त्यांना दृष्टी मिळाली. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रिटेन्ड रेंडर्ड कम्फर्टेबल बाय डोनेशन ऑफ ऑर्गन लाईक लिव्हर, किडनी, हर्ट व्हॅल्स, स्किन, ॲटसेट्रा. आणि काही लोकांचं आयुष्य होतं ते कम्फर्टेबल झालं, व्यवस्थित चालू लागलं. लिव्हर, किडनी, हर्ट ह्या सगळे व्यवस्थित दुसऱ्यांना दान केल्यामुळे, ज्याला गरज आहे त्याला मिळाल्यामुळे. सिमिलरली बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च इन द मेडिकल स्टडीज. मेडिकल स्टडीजमध्ये बघा, मृतदेह प्रॅक्टिकलसाठी असणं खूप महत्त्वाचं असतं, रिसर्चसाठी असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि अवेअरनेस झाल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात मिळू लागले मेडिकल स्टडीजसाठी. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन आर वर्किंग टुवर्ड इन्क्रीझिंग द अवेअरनेस अबाउट बॉडी डोनेशन. बघा मग काय सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट आणि सोशल ऑर्गनायझेशन असतात ह्या, हे बॉडी जी आहे, मृतदेह जो आहे, या मेडिकल स्टडीजसाठी, मेडिकल सायन्ससाठी मिळावा म्हणून जनजागृती करण्याचे खूप काम करत असते. आता बायोटेक्नॉलॉजी हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे. बघा, वी हॅव स्टडीड इन द अर्लियर क्लास दॅट बायोटेक्नॉलॉजी ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम फॉर ह्युमन वेलफेअर. बघा, मी आपण शिकलेलो आहे तुमच्या मागच्याच क्लासमध्ये की बायोटेक्नॉलॉजी ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आर्टिफिशियली जेनेटिक चेंजेस केले जातात आणि हायब्रिडायझेशन आहे ह्या, आणि हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम, हायब्रिडायझेशन घडवून आणलं जातं ह्युमन वेलफेअरसाठी. व्हॅरियस ब्रांचेस ऑफ द सायन्स लाईक सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मोलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनियर आर इन्क्लुडिंग बायोटेक्नॉलॉजी. मग बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस येतात? एक तर सायटोलॉजी येते, बायोकेमिस्ट्री येते, मोलिक्युलर बायोलॉजी येते, जेनेटिक इंजिनियर येते. देअर इज अ कन्सिडरेबल प्रोग्रेस मेनली इन द फील्ड ऑफ द ॲग्रिकल्चर अँड फार्मसी ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधनिर्मितीशास्त्र जे असतं, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, यामध्ये सगळ्यात जास्त ह्याचा उपयोग केला गेला. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बीइंग परफॉर्म्ड फॉर इम्प्रूव्हिंग द ॲग्रिकल्चरल फील्ड. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, शेतीशास्त्रामध्ये जास्तीत जास्त न्यू एक्सपेरिमेंट केले गेले. इन फार्मसी, एक्सपेरिमेंट फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक, व्हिटॅमिन अँड हार्मोन्स लाईक इन्सुलिन हॅव बी सक्सेसफुल. आणि फार्मसीमध्ये जर बघायला गेलं, औषध निर्मितीशास्त्रामध्ये जर बघायला गेलं, तर जे प्रोडक्शन आहे कशाचं, अँटीबॉडीजचं, प्रतिजैविकांचं, व्हिटॅमिनचं, जीवनसत्वांचं आणि त्याचबरोबर हार्मोनचं, जसं की इन्सुलिन तिथं जर घेतला, तर हे सक्सेसफुल ठरलं. हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप हॅव बीन डेव्हलप्ड थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. हाय क्लास व्हरायटीज क्रॉपच्या घेणं हे शक्य झालं. आता बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरियाज. बायोटेक्नॉलॉजी कुठे यूज केली जाते जास्तीत जास्त? युजेस ऑफ व्हॅरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फॉर मिल्क अँड अल्कोहोल फॉर मोलॅसिस. योगर्ट प्रोडक्शन बघितलं होतं, अल्कोहोल फ्रॉम मोलॅसिससुद्धा आपण बघितलेलं होतं की दह्यापासून दुधापासून दही कसं बनत आहे, या सगळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा एक यूज होतो हे आपण पाहिलं. यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक अँड वॅक्सिन ॲटसेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल. प्रोडक्टिव्हिटी ऑफ सेल, प्रोडक्शन केलं जात आहे अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिनचं स्पेसिफिक सेलचा यूज करून. यूज ऑफ बायोमोलिक्यूल लाईक DNA अँड प्रोटीन इन ह्युमन वेलफेअर. यूज ऑफ बायोमोलिक्युल्स म्हणजे कोणते DNA अँड प्रोटीनचा ह्युमन वेलफेअरसाठी. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट, ॲनिमल अँड प्रोडक्ट ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅन्युप्युलेशन. प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. डेव्हलपमेंट केली जाते प्लांट, ॲनिमल आणि प्रोडक्टची जीन मॅन्युप्युलेशन करून,
त्याचबरोबर प्रोडक्शन केलं जातं ह्युमन ग्रोथ हार्मोनचं जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियांना यूज करून. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्वॉल्व द यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यूज. बघा, जेनेटिक आणि नॉन जेनेटिक टेक्निक्स यूज केल्या जातात. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्वॉल्व केली जाते यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यूजमध्ये. आता बेनिफिट ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय आहे? इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर इल्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन ऑफ क्रॉप लँड एरिया. बघा काय होतं की कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निघत आहे. एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज्ड सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टंट व्हरायटीज. एक्सपेन्सेस खर्च आहे तो कमी होत आहे. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज इल्ड पर ॲन्युम हॅज बीन इन्क्रीज्ड. एका वर्षात किती उत्पादन निघत होतं फळांचं, त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निघत आहे. डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेझिस्टंट व्हरायटीज विच कॅन विथस्टँड व्हॅरिएबल टेम्परेचर वॉटर स्ट्रेस चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल एटसेट्रा हॅज बिकम पॉसिबल. आता ज्या व्हरायटीज आहेत ह्या सगळ्या डेव्हलपमेंट केल्या गेलेल्या, ह्या कोणत्याही टेम्परेचरला, कोणताही वॉटर स्ट्रेस असेल, चेंजिंग फर्टिलिटी सॉइल, या सगळ्याला त्या तग धरून उभ्या राहू शकतात. ठीक आहे, आजच्या भागात आपण हे बघितलेलं आहे. उद्या आपण कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी पाहायचं आहे. ठीक आहे, आजच्या भागात जर कुणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.